नमस्कार, मी सुनीता पटाईत आपल्या हॅपी गार्डनिंगमध्ये स्वागत करते. आज मी आपल्याला पर्न्सलिन 9 o'clock ऑफिस टाईम या प्लॅंटबद्दल सांगणार आहे. हे आहे पर्न्सलिन. हे छोट्या छोट्या कटिंगपासून येते आणि हे आपल्याला उन्हाळा आणि पावसाळा ह्या दोन सीझनमध्ये भरपूर फुले देते आणि आपल्या गार्डनची शोभा वाढवते. हे खूप इजी टू केअर प्लांट आहे. ह्याची छोटीही कटिंग लावली तरी येते आणि त्याची जास्त केअर करण्याची गरज नाही, कारण त्याला जास्त पाणी लागत नाही, कमी पाण्यातच येणारे झाड आहे. आणि फक्त त्याची त्याला म्हटले तर कोणते कंपोस्टही जास्त देण्याची गरज नाही. फक्त जास्त ऊन लागेन अशा ठिकाणी ठेवा. जास्त ऊन लागेन अशा ठिकाणी ठेवले तर त्याला फुलेच फुले येतील आणि भरपूर फुले येतील. त्याला ऊन हेच त्याचे कंपोस्ट आहे. जर तुम्ही जास्त उन्हात जर ठेवले तर भरपूर फुले देणारे प्लांट आहे. आणि उन्हाळा आणि पावसाळा हे दोन ऋतूत याला भरपूर फुले येतात. आणि याची छोटी छोटी कटिंग जरी लावली तरी आपण हँगिंग बास्केटमध्ये लावू शकतो किंवा कोणत्याही पॉटमध्ये लावू शकतो किंवा जास्त मोठ्या पॉटमध्ये लावले तरी चालते, कारण ह्याला जेवढ्या मोठ्या पॉटमध्ये लावू तेवढे जास्त फुले येतील. जमिनीत लावले तर भरपूरच फुले येतील, पण जास्त ऊन लागेन अशा ठिकाणी ठेवा, म्हणजे ह्याला भरपूर फुले येतील. याला जास्त केअर करण्याची गरज नाही. तुम्ही फक्त उन्हात ठेवा आणि 2 ते 3 दिवसातून 1 वेळेस पाणी द्या. पाणी पण जास्त लागत नाही. जास्त पाणी जर झाले तर हे प्लांट ह्याचे मुळे सडून खराब होते. यासाठी याला कमी पाणी द्यायचे. 2 ते 3 दिवसाला चेक करून पाणी द्या. आणि कंपोस्ट आपण कुंडी लावताना जेवढे आपण कंपोस्ट लावू तेवढे वर्षभर हे फुले देत राहते. आणि ह्याचे याचे फुले ऑक्टोबर महिन्यापर्यंत असतात. आणि ऑक्टोबरनंतर आपण याचे झाडे थोडे सेव करून ठेवा, म्हणजे पुढच्या सीझनला भरपूर फुले देणारे प्लांट आपल्याकडे राहील. याची आपण जेवढी कटिंग करू तेवढी हे प्लांट वाढते आणि जास्त फुले येतात. त्यासाठी याची छोटी छोटी कटिंग करून सतत दुसऱ्या नवीन कुंड्या तयार करू शकतात आणि आपल्या गार्डनमध्ये भरपूर असे फुले तयार करू शकतात. आणि आपण याला कितीही खत दिले आणि याला जर सेमी शेडमध्ये ठेवले किंवा सावलीत ठेवले तर याला फुले येणार नाहीत. यासाठी याला पूर्ण ऊन लागेन अशा ठिकाणी ठेवा. हा जर व्हिडिओ आवडला असेल तर लाईक, शेअर अँड सबस्क्राईब करा. तुम्ही माझ्या चॅनलवर नवीन असाल तर बेल आयकॉन दाबा, म्हणजे तुम्हाला असेच नवनवीन व्हिडिओची नोटिफिकेशन मिळेल. व्हिडिओ पूर्ण पाहिल्याबद्दल धन्यवाद.